या यूट्यूब चॅनल वर काइनमास्टर ॲप शैक्षणिक व ऑनलाईन ट्रिक्स बद्दल व्हिडिओ मिळतील, त्यासाठी मित्रांनो सबस्क्राइब करा व त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे व्हिडिओ आपल्यापर्यंत. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रजासत्ताक दिनानिमित्त सोपे सोपे भाषण. भाषण क्रमांक 2 पाहूयात. प्रजासत्ताक दिवस हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी फार महत्त्वाचा आहे आणि मित्रांनो त्यापैकी एक म्हणजे प्रजासत्ताक दिन हा होय. दरवर्षी जानेवारी महिन्याच्या 26 तारखेला भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला, पण त्याची लोकशाही राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली, म्हणून हा प्रजासत्ताक दिन म्हणून मानला जातो. आमचा भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे, म्हणजे हे लोकांचे लोकांनी लोकांसाठी चाललेले राज्य, हे आपले लोकशाही देश आहे. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार 26 जानेवारी 1950 साली मिळाला, त्या दिवसापासून प्रजेची सत्ता सुरू झाली. हा दिवस भारतात सर्वत्र साजरा केला जातो. भारताच्या राजधानीत या दिवशी सकाळी ध्वजारोहण, नंतर लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचे राष्ट्राला उद्देशून भाषण या समारंभाचा मुख्य कार्यक्रम भारताची राजधानी दिल्ली येथे होतो. या कार्यक्रमात भारताचे सर्व घटक राज्य सहभागी होतात. भारताच्या सर्व क्षेत्रातील वैभवाचे दर्शन घडविणारी भली मोठी मिरवणूक काढतात. प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, शहरात आणि गावागावातून प्रजासत्ताक दिन साजरा होतो. शाळातून, सरकारी कार्यालयातून व अन्यत्रही सकाळी ध्वजवंदन व अन्य मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. ठिकठिकाणी प्रभात फेऱ्या, भाषणे, प्रदर्शन यांचे आयोजन केले जाते. धाडशी मुलांचा आणि विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्यांचा या दिवशी सरकारतर्फे गौरव केला जातो. अनेक ठिकाणी रात्री रोषणाई केली जाते. प्राथमिक शाळातून मुलांना खाऊही दिला जातो. मुले ही आनंदाने आनंदित असतात. शाळांना तोरणे, पताके, आपले तिरंगी ध्वज लावले जातात. लहान मोठी मुले तिरंगी ध्वज मोठ्या उत्साहाने हातात घेऊन भारत मातेचा जयजयघोष करीत प्रभात फेरी आणि भाग घेतात. सर्व विद्यार्थी, अध्यापक, मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले जाते. शाळेतील NCC व स्काउट गाईडचे विद्यार्थी सूत्रसंचालन करतात. शाळेतील वाद्य वृंदावरही राष्ट्रीय गाणी वाजवली जातात. तसेच मुले मुली आपल्या आवडीची राष्ट्रीय गीते गातात, भाषणे करतात. नंतर सर्वजण राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतात. मुख्याध्यापकाकडून गुणी विद्यार्थ्यांचे कौतुक केले जाते. त्यांना सन्मानपत्रही दिले जातात. या दिवशी संपूर्ण देशभर आनंदाचे व उत्साहाचे वातावरण दिसून येते. पण निव्वळ उत्साहात दिवस साजरा केल्याने आपली जबाबदारी संपत नाही मित्रांनो. खरे तर हा प्रतिज्ञेचा दिवस, लोकशाहीच्या उद्घोषाचा दिवस. प्रत्येक भारतीयांनी या महत्वाच्या दिवशी देशासाठी देशहितकारक कार्य करण्याची प्रतिज्ञा केलीच पाहिजे आणि त्यानुसार वागले पाहिजे. असे राष्ट्रीय दिन साजरे केल्यामुळे प्रत्येकाच्या मनातील राष्ट्रीय भावना, राष्ट्रप्रेम अधिक उजळून निघते. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या चॅनलला पुन्हा नसेल तर सबस्क्राईब करा.